नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी चमचमीत मसालेदार असे उकड शेंगोळे कसे करायचे ते दाखवणार आहे हे गव्हाच्या पिठाचे शेंगोळे आहेत याशिवाय कुळथाच्या पिठाचे देखील शेंगोळे करतात त्याची रेसिपी मी पुन्हा कधीतरी दाखवेन रात्रीच्या जेवणाला हा पदार्थ केला की दुसरं काहीही करण्याची गरज नाही छान झणझणीत मसालेदार पदार्थ आहे पाच सहा जणांना पुरतील इतपत उकड शेंगोळे करणार आहे त्याप्रमाणे साहित्य दाखवत आहे वाटण बनवण्यासाठी या ठिकाणी जवळजवळ पावजुळी कोथिंबीर वाटण बनवण्यासाठी घेतली आहे दोन तीन इंच आलं आहे दोन ते तीन गड्डी लसूण सोलून घेतला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत दोन चमचे जिरे घेतले आहेत जिरे लसूण आणि आलं पहिल्यांदा मिक्सरवर फिरवून घेतलं आहे आता यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या आहेत या कमी तिखट अशा हिरव्या मिरच्या आहेत पण मिरची जर का जास्त तिखट असेल तर अर्थातच कमी वापरावी यामध्ये कोथिंबीर घातली आहे यामध्ये पाणी न घालता सर्व साहित्य बारीक अस वाटून घेतलं आहे शेंगोळे करण्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घालत आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे अर्धा चमचा हळद यामध्ये घातली आहे एक चमचा बेडगी मिरचीचं तिखट घातलं आहे तयार केलेल्या वाटणापैकी एक चमचा वाटण या पिठामध्ये घातलं आहे दोन ते तीन चमचं तेल पीठ भिजवताना घातलंय छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा यामध्ये घालायचा आहे आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेणार आहे पुऱ्यांसाठी जशी घट्टसर कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यायची आहे याप्रमाणे घट्ट कणिक मळून घेतली आहे कणिक मळून झाली की वरून थोडंसं तेल लावून ठेवलं आहे कढईमध्ये तीन चार मोठे चमचे तेल गरम केलं आहे या रेसिपीला तेल थोडंसं जास्त लागतं साधारण वाटण व्यवस्थित परतता येईल इतपत तेल असावं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे आणि उरलेलं वाटण यामध्ये घालावं वा। वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं तरी हे वाटण तेलामध्ये चांगलं परतायचं आहे तोपर्यंत बाजूच्या गॅसवर चार ग्लास पाणी उकळायला ठेवलं आहे मळलेल्या पिठाचे शेंगोळे करून घेऊयात अगदी छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत हाताने वळून घ्यावेत आणि बोटाभोवती गोल करून असं दाबून घ्यावं कडबोळी करतो कर त्याप्रमाणेच हे शेंगोळे करून घ्यायचे आहे अशा प्रकारे एक एक शेंगोळे करून घेऊ शकता किंवा एकच मोठा गोळा घेऊन तो असा वळून घेतला आहे चाकूने याचे एकसारखे काप करून घेतली आहे आणि मग आधी दाखवल्याप्रमाणे शेंगोळे वळून घ्यावेत अर्धा चमचा हळद यामध्ये घालावी यामध्ये आवडीनुसार बेडगी मिरचीचं तिखट घातलं आहे वाटणामध्ये देखील हिरवी मिरची घातली होती त्या अंदाजानं तिखट घालावं आता बाजूच्या गॅसवर जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते यामध्ये घालावं चवीपुरतं मीठ घातलं आहे रशाला उकळी आली की यामध्ये एक एक शेंगोळे सोडत आहे मंदाचेवर शेंगोळे रशामध्ये व्यवस्थित शिजू द्यावेत शेंगोळे शिजण्यासाठी भरपूर पाणी लागतं जससा वेळ जाईल तसं पाणी आटून कमी होतं त्यामुळं पाणी जर वाढवायचं असेल तर उकळतं पाणी यामध्ये घालू शकता शेंगोळे शिजताना यावर झाकण देखील ठेवू शकता रशाचा तवंग झाकणाला ला लागू शकतो त्यामुळं मी झाकण ठेवलं नाहीये शेंगोळे व्यवस्थित शिजायला वीस ते पंचवीस मिनटं मला ला लागली रसा असा छान दाटसर झाला आहे हे गरम गरम झणझणीत जण शेंगोळे आणि एखादा पापड असा रात्रीच्या जेवणाचा बेत तुम्ही करू शकता तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद